हॅलो एवरीवन, सगळ्यांचं स्वागत करतो व्हॉट इफ सेशनमध्ये. आज आपण डिस्कस करणार आहोत की शिक्षक भरती जर झाली असते तर किती कमीत कमी वेळेमध्ये झाली असते, केव्हा झाली असते. ओके, चला ठीक आहे, डिस्कशन करू. तर हा महत्त्वाचा टॉपिक आहे कारण हा व्हॉट इफ सेशन आहे. हे फक्त एक इमॅजिनरी आहे, फक्त झालं असतं अशा प्रकारे जर भरती झाली असती तर किती वेळ लागला असता, केव्हा भरती झाली असती, रिझल्ट केव्हा लागला असता आणि केव्हा जॉईनिंग झाली असती याचावरती डिस्कशन. ओके, थँक्यू सो मच. सो लेट्स स्टार्ट. आता यात आपण बघितलं की जी भरती आहे ती भरतीमध्ये 22 फेब्रुवारीला एक्झाम झाली. 22 फेब्रुवारीला एक्झाम झाल्यानंतर मग 22 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत एक्झाम झाली. एक्झाम झाल्यानंतर काय झालं, रिझल्ट एप्रिलमध्ये अनाऊन्स झाला. एप्रिलमधनं अनाऊन्स झाल्यानंतर पोर्टल जूनमध्ये उघडलं असतं. जूनमध्ये पोर्टल उघडल्यानंतर त्याचे रेफरन्स आहेत, लॉग झाले असते जूनमध्ये. जूनमध्ये मग एंड ऑफ द जूनमध्ये तुम्हाला लिस्ट माहीत पडून गेली असते आणि जुलैपासनं सगळे टीचर रुजवून गेले असते. म्हणजे इथं काय झालं असतं, कोणाचाही नुकसान झालं नसतं, कोणालाही काही प्रॉब्लेम राहिली असती काही राहिलं नसतं, स्टुडंटला फायदा झाला असता. कारण कसं झालं, एवढ्या एक वर्षामध्ये एक अकॅडमिक इयर कम्प्लीट होण्यामध्ये मुलं आता आणि याच्यामध्ये मुलांचं खूप मोठं नुकसान झालं, टीचरांचं पण नुकसान झालं, टीचर टाईमवर लागले नाही आहे. मग यातला यात आपण काय बघू शकतो, व्हॉट इफ सेशनमध्ये आपल्याला हेच डिस्कशन करायचं आहे की जर असं झालं असतं, जर टीचर भरती लवकर झाली असती, किती लवकर झाली असती ते आपण आता डिस्कस करून घेतलंय. म्हणजे जूनमध्ये जुलैमध्ये सगळे टीचर जॉईन झाले असते, न्यू भरती लगेच स्टार्ट झाली असती आणि त्यातल्या त्यात इलेक्शन पण होऊन गेलं असतं, इलेक्शन नंतर अजून आली असती, अजून तेच चाललं असतं. पण कमीत कमी वेळेमध्ये होत होतं. पण काय झालं, त्यात तुम्हाला माहिती आहे सरकार चेंज झाले तर आपण काहीच करू शकत नाही. यात नंतर त्याच्यामध्ये अजून काही जी आर आले, काही महत्त्वाच्या घटना घडल्या. हे जे मी व्हॉट इफ सेशन आणतोय याच्यामध्ये फक्त एवढं आहे की मी फक्त प्रॉबेबिलिटी दाखवणार आहे की असं झालं असतं तर काय झालं असतं. आज आपण शिक्षक भरतीबद्दल बघितलंय, नेक्स्ट टाइम आपण दुसऱ्या टॉपिकबद्दल बघू. थँक्यू सो मच, बाय बाय.